विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यात सगळीकडे जय्यत तयारी दिसत आहे. हॉटेल, मॉल्स आणि क्लब देखील आपल्या ताफ्यासह सज्ज झाले आहेत. पुण्यात नाताळनंतर नवीन वर्षाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. अवघ्या एक दिवसात 2020 चालू होणार आहे, यासाठी पुणेकर खूप उत्सुक असल्याचे दिसते. काही ठिकाणी हॉटेल्स, मॉल्स, क्लब सज्ज झाले आहेत. 31 डिसेंबर रोजी जी काही योजना करणार आहोत, काय त्याबद्दल मी सांगतोय की त्या दिवशी खास मेनू असणार आहे. त्या दिवशी मसाले भात, पुरी, 2 स्वीट आणि इतर काही असणार आहे. आणि थाळीचं कॉस्टिंग साधारण 330 रुपये असतं. आणि आमचं खास म्हणजे थाळीमध्ये तुम्ही जर काही वेस्ट केलं नाही तर 30 रुपये डिस्काउंट मिळतो. आणि त्या दिवशी आमच्याकडे 2 हॉल ती पूर्तता, 3 हॉल पूर्तता केलेली आहे. त्यापैकी 2 हॉल डायनिंग हॉल करताय आणि 1 हॉल पार्टी हॉल म्हणून असतो. आणि भरपूर व्यवस्था आहे आणि बराच वेळ हे कार्य चालणार आहे. मार्केटमध्ये घर, ऑफिस सजवण्याकरिता अनेक नवनवीन वस्तूही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे आपण आपल्या घरातही नवीन वर्ष साजरे करू शकतो अशी संकल्पना मांडली आहे. आजपासून तब्बल 1 दिवसावर नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. तर नवीन वर्षामध्ये अनेक लोक खरेदीसाठी येत आहेत आणि नवनवीन गोष्टींनी आपलं जे काही घर असतं ते सजवत असतात. आपण पाहू शकतो इथं की नवनवीन मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. स्टार्स 2020 आगमन करण्यासाठी 2020 ह्या डिजिट दिसत आहेत. अनेक काही वर्क केलेले दिसत आहेत. काही फुलांचं डेकोरेशन देखील इथं दिसत आहे. पूर्ण मार्केट आपण पाहू शकतो की अगदी सज्ज झालेलं आहे आणि गर्दीही तितकीच आहे लोकांची. तर आता आपण ह्या निमित्तानं बातचीत करूया. ह्या दुकानाचे ओनर आहेत भैया. क्या है आपके पास नया इस साल? ये साल अभी नया तो ये जो आपने लगाया वो सब देखा है, 2020 है. ये है, बाकी सारा लोग उसके साथ में देख के ये भी सारे आइटम सब लेके जाते हैं. ये सब उसके साथ में ये भी यानी डेकोरेशन के लिए यूज करते हैं सब आइटम. ये जो भी लगा है देख लो आप, शूट कर लो भली. ये सब डेकोरेशन में यूज करते हैं सब. अच्छा, हर साल आप इतना ही माल भरते हो, क्या रिस्पॉन्स है लोगों का? ये बार ये सब ये नया लगाया हमने, ये अच्छा आइटम है, चल रहा है. और अच्छा हर साल ट्रेंड नया होता है. क्या क्या डिजाइन नए होते हैं? हर बार नया नया आता है अलग अलग. अच्छा, क्या प्राइस से चालू है ये सब मटेरियल? कम से कम 30 रुपये से स्टार्टिंग है. 30 रुपये से लगाकर 200-250 रुपये तक है. अच्छा, कितने दिनों से स्टार्ट किया है आपने? ये अभी हमने कम से कम 15 दिन हो गया लगा के रखा है. काय घ्यायला आलाय तुम्ही ते? मॅम बोलून येते. अच्छा, तर तुम्ही दरवर्षी न्यू इयरला तुमचं घर सजवता? नाही, ऑफिस सजवतो. ऑफिससाठी घेताय का? आणखीन काय काय घेताय तुम्ही? नाही, ते चेक करायला आलोय ना, काय काय व्हरायटी त्यानुसार सगळं बघू. अच्छा, तुम्ही ह्या दुकानात आधी कधी आलेला आहे? नाही, फर्स्ट टाइम आलो. अच्छा, तुम्ही काय घेताय? नाही, तेच पाहायला आलोय आम्ही. अच्छा, काय डोक्यामध्ये प्लॅन नवीन काय करण्याचं? नाही, डेकोरेशनसाठीच घ्यायला आलोय. अच्छा, तेच पाहतोय नवीन काय करू शकतो. नवीन काय? अच्छा, दरवर्षी मग काहीतरी नवीन कन्सेप्ट डोक्यात असेल तुमच्या? तर आत्ताच आपण पाहिलेलं आहे की अख्खं दुकान पूर्ण डेकोरेशनसाठी ज्या काही वस्तू लागतात त्याच्याने अगदी सज्ज झालेलं आहे. तर आता आपण तयारीला लागूया नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी. काही क्लबमध्ये थोड्या चार्जेसमध्ये पार्टीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यामध्ये पुणेकरांना पहाटेपर्यंत DJ, अनेक प्रकारचे खाण्याचे पदार्थ यांचा अनुभव घेता येईल. वर्षाच्या नवीन सुरुवातीसाठी लोक अनेक ठिकाणी सज्ज झालेले आहेत डेकोरेशनसह. आता आपण पोहोचलेलो आहे रेसिडेन्सी क्लबमध्ये. आपण विचारूया की नेमकी ती तयारी कशी चालू आहे. तयारी अशी चालू आहे की 31 डिसेंबर म्हटलं की सर्वांसाठी ते मनोरंजनासाठी वेळ दिली जातं. ते फॅमिली त्यांचा स्वतःचा वेळ काढतात आणि येतात की काय एन्जॉयमेंट असणार नक्की. तर आमचं नियोजन असं आहे की असं नाही की ते तरुणांना जे असतं ओके त्यांची वेगळे एन्जॉयमेंट. आणि इथे जे हा क्लब हा फार जुना आहे, 27 वर्ष ह्याला झाले, 28 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे इथे येणारा जो पब्लिक आहे तो अर्ध म्हणजे वयस्कर असणार आहे. त्यामुळे क्राऊडेड अक्षरशः 500-600 क्राऊड असतो इकडे खूप. आणि त्यांना हे एन्जॉयमेंट करण्यासाठी आम्ही म्हणजे सर्व तत्पर आहेत आमची सेवा. त्यासाठी मनोरंजन असणार आहे, त्यांच्यासाठी DJ, त्यांच्यासाठी आम्ही डान्स ट्रूपचे मागवलेले आहेत आणि वेगवेगळ्या काय असे छोटे कार्यक्रम ठेवणार आहे. त्यामध्ये चालू असताना त्यामध्ये आम्ही खाऊही त्यांना दिले जाणार आहे. खाण्याच्या गोष्टींमध्ये काय काय इन्वॉल्व्ह आहे? व्हेज, नॉनव्हेज मध्ये काय? व्हेज नॉनव्हेज मध्ये दोन्ही इन्वॉल्व्ह असणार. काय स्पेशल काय असणार आहे? स्पेशल आहे चिकनचे डिश त्यांच्यासाठी स्पेशल केलेलं आहे शेफनी. आणि प्लस व्हेजिटेरियन, असं नाही की व्हेजिटेरियन स्पेशल केलेलं आहे त्यांच्यासाठी. आणि इथे पण मोस्टली कसं आहे 60-40% आहेत. 60% नॉनव्हेज खाणार आहेत आणि 40% येणार आहे ते व्हेजिटेरियन आहेत. अच्छा, मग तुमच्या इकडे फक्त तुमच्या सभासदांसाठीच आहे की बाहेर कोणी येऊ शकतं, म्हणजे स्टुडंट वगैरे त्यांना पण इन्व्हॉल्युशन आहे? हो, त्याच्यामध्ये आता जे 31 डिसेंबर आहे हा सर्वांसाठी खुला आहे. मेंबरसाठी जे सभासद आहेत तेही आणि जे वॉक इन येणारे जे असतात त्यांच्यासाठी खुला आहे, सर्वांसाठी खुला आहे. थोडक्यात मागील
साधारण तिकिटाचा रेट आहे जे बाहेरचे त्यांचं 4,000 असं आहे आणि जे मेंबर्स आहेत त्यांना 3,500 म्हणजे एक त्यांना डिस्काउंट दिलेला आहे की त्यांना हे डिस्काउंट थोडं सभासद असल्यामुळे त्यांना हे काहीतरी कुठेतरी द्यावं लागतं आहे, प्राधान्य त्यांना द्यावं लागतं असं आहे. पण बाकी सर्व सर्व्हिस आमच्यासाठी सेम राहणार आहे. ड्रिंक्स सर्व आहे, सॉफ्ट ड्रिंक जे आपण सर्व्हिस करणार तेही सेम राहणार आहे, खाद्यपदार्थ तेही सेम राहणार आहे. ओके, आणि इक्वली सर्व्हिस केलं जाणार आहे. पुणेकरांना मी हे सांगेन की नवीन नूतन वर्ष अभिनंदन पहिली गोष्ट. आणि जे काही तुम्ही मनोरंजन जे कराल मनोरंजनच्या स्वरूपात की तुम्ही खाद्यपदार्थ पेयपदार्थ जे काही तुम्ही कराल ते सर्व मर्यादित ठेवा हे माझ्याकडनं त्यांच्यासाठी निरोप असेल. आणि आपला परिवारही आहे हे ध्यानात ठेवून तुम्ही आपल्या आपापल्या घरी जाऊन त्यांच्याबरोबरही मजा करा घरी गेल्यानंतरही. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं आपण बघितलं की पुणे रेसिडेन्सी क्लबमध्ये अशा पद्धतीनं ती जी तयारी चालू आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे.